अजनी थाना क्षेत्र में गुरुवार की रात एक पत्नी ने अपने शराबी पति की हत्या कर दी। अजनी थाना क्षेत्र में गुरुवार की देर रात हत्या का मामला सामने आया है। शराब अधीन गए पति से तंग आकर पत्नी ने अपने पति की लोहे के रॉड से हमला कर हत्या कर दी। मृतक का नाम जयवंत नगर निवासी महेश पोरनवार बताया जा रहा है। वही पत्नी आरोपी का नाम ममता महेश पोरनवार है। प्राप्त जानकारी अनुसार महेश रोज शराब पीकर घर आता था। घर आने पर वो पत्नी ममता और परिवार को गाली गलौज कर मारता था। रोज के महेश के इस रवैये से तंग आकर ममता ने गुरुवार को शराब पीकर आए महेश को मौत के घाट उतार दिया। पुलिस ने 302 का मामला दर्ज कर आरोपी महिला को गिरफ्तार किया है। पुलिस आगे की जांच कर रही है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार महेश पहले तो अच्छा था, मगर उसे शराब की लत लग गई और तब से वो बर्बाद हो गया। वारदात के दिन उसे अपने बच्चे की फीस भरनी थी, मगर महेश ने वो भरी नहीं थी। रात में इसी को लेकर पति और पत्नी में विवाद हुआ और गुस्से में आकर ममता ने महेश को मौत के घाट उतार दिया। कल संध्याकाळी 7:15 दरम्यान एक महिला पोलीस स्टेशनला आली, ममता पोरनवार नावाची, आणि तिने सांगितले की मी माझ्या नवऱ्याचा खून करून पोलीस स्टेशनला आलेली आहे। तिला आम्ही विचारपूस केली, त्यानंतर घटनास्थळी जाऊन खात्री केली असता जयवंत नगर इथे प्लॉट नंबर 29 आहे, तिथे गेला असता एक माणूस त्या रूममध्ये मृतावस्थेत आढळून आला। माझा पती आहे म्हणून सांगितलं तिने। माझा पती आमच्यापासून वेगळा राहत होता, त्याचे बाहेरचे संबंध होते, घरी आम्हाला पैसे वगैरे देत नव्हता, मुलाची फीस वगैरे भरायसाठी पण पैसे देत नव्हता, त्याला वारंवार फोन करत होते उचलत नव्हते, म्हणून काल त्याला मी भेटायला गेले होते। तिथे पुन्हा वाद झाला, मग रागाच्या भरात मी तिथली सातोडी उचलून त्याच्या डोक्यावर मारून त्याला मारून टाकले होते। ते असे जी ममता पोरणवर आहे याचं भगवान नगरला पण घर आहे, तिथे मुलगा आणि आई राहते, आणि हे जे महेश पोरणवर आहे मृतक, हे आधी सुरुवातीला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचे, त्यांच्याकडे ट्रक वगैरे होते, त्यानंतर ते दारूचे व्यसन वगैरे लागलं किंवा इतर कारणामुळे ते कर्जबाजारी झाले असतील, तर ते आणि घरात पटत नसल्यामुळे मग ते वेगळे राहत होते। आणि या महिलेचं असे म्हणणे आहे की माझा नवरा बाहेर खेळी होता, घरी पैसे देत नव्हता, त्यामुळे आम्ही कंटाळून माझ्या नवऱ्याला मारून टाकले। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोब्राकडे के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।